सोलापूर जिल्ह्याचे ॲडव्होकेट कैलास भोसले साहेब यांचंही इथं जिंकरी चिंचवडमध्ये स्वर्ष स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये जबाबदारी माननीय श्री संजय मारुती कदम साहेब यांना सुरू करावी ही विनंती. जो असतो ते म्हणजे पत्रकार बंधू असतो, त्यांना आम्ही आमच्या फिलॉसॉफीमध्ये इंडियाचा हिरा म्हणतो, तर त्या सगळ्या हिऱ्यांचं इथं सहर्ष स्वागत. तसेच सोलापूरहून आलेल्या ॲडव्होकेट भोसलेजी, तसेच आदरणीय हिंद मजदूर किसान पंचायत व भटक्यामुक्त जाती जनजातीचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषदादा कदमजी, तसेच सर्व पदाधिकारी, आज इमर्जन्सी इथं पत्रकार प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतली गेली की येणाऱ्या 25 तारखेला पिंपरी चिंचवड येथून भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाचा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. तो क्रांती मोर्चा याच्यासाठी काढण्यात येत आहे की आदरणीय देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी भटक्यामुक्त महामंडळ जे आहे किंवा भटक्यामुक्तांची जे व्याख्या आहे ती व्याख्या चेंज करून त्या विभागाचं नाव ठेवलं आहे बहुजन विकास कल्याण विभाग म्हणून. तर ते बहुजन विकास कल्याण विभाग नाव ठेवताना त्यांनी विकासात विश्वासात कोणाला घेतलं नाही किंवा कोणत्या मेंबरांना विचारलं नाही. तर आमची प्रमुख मागणी आहे की त्यांनी आता ते नाव ठेवलेलं आहे की ठेवलं आहे, तर त्यांनी वसंतराव नाईक भटक्यामुक्त महामंडळ आहे त्या महामंडळावरचा स्टे काढून त्या महामंडळाअंतर्गत लोन भेटावं, त्याच्यासोबतच भटक्यामुक्तांना राजकीय आरक्षण भेटावं, त्याच्यासोबतच ॲट्रॉसिटी संरक्षण कायदा जसा आहे तसा ॲट्रॉसिटी संरक्षण कायदा भटक्यामुक्तांना भेटावं. का? कारण की पिंपरी चिंचवडचाच रहिवासी तेजस भिसे नावाचा एक मुलगा आहे, त्याचं काय मध्यंतरी काय गुंडांनी त्याची आत्महत्या केली, त्याच्यासोबतच तुम्ही वाचलं असेल वृत्तपत्रांमध्ये धुळेमध्ये साक्री गावामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे 5 लोकांना मारून टाकलेलं आहे. असं महाराष्ट्रात सतत अन्याय होत आहे आणि मी महाराष्ट्राच्या बाहेर इंडियामध्ये पण काम करत आहे तर बघत आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये भटक्यामुक्तांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आमची प्रमुख मांग आहे की ॲट्रॉसिटी संरक्षण कायदा आम्हालाही लागू व्हावं. त्याच्यासोबतच नॅशनल लेवलला दादा भिकू विदाचे कमिशन नेमलं गेलं होतं, ते कमिशनने त्यांचा अभ्यास करून ते कमिशन केंद्र सरकारला सादर केलेलं आहे. तर त्या केंद्र सरकारला जे कमिशन सादर केलेलं आहे त्या कमिशनच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हावं. त्या कमिशनची प्रमुख मांग आहे की राष्ट्रीय स्तरावर DNT कॅटेगरी व्हावी. DNT म्हणजे काय की त्याचा फुल फॉर्म आहे डी नोटिफाईड ट्राईब्स, म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं भटक्यामुक्त जाती जनजाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी, हिंदीमध्ये त्या जाती जनजातीसाठी स्वतंत्र कॅटेगरी आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणलं जातं नॉमॅडिक अँड सेमी नॉमॅडिक ट्राईब्स समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी. त्यासाठी नॅशनल लेवलला DNT कॅटेगरी व्हावं, त्याच्यासोबतच 25,000 करोड रुपये बजेटमध्ये भेटावं. अशा अनेक मागण्यांना घेऊन हे येणाऱ्या 25 तारखेला हे आंदोलन करत आहे. त्या आंदोलनामध्ये 10 ते 15 हजार लोक ते उपस्थित राहतील. ते आंदोलन आकुर्डी येथील खंडोबा मंदिर चौक ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमाग जे पटांगण आहे तिथे ते आंदोलन संपेल आणि तिथून शिष्टमंडळ आदरणीय जिल्हाधिकारी यांना मेमोरियम देतील, पिंपरी चिंचवडचे आयुक्त तसेच तहसीलदार यांनाही मेमोरियम देतील आणि हे मेमोरियम मेट्रो अधिकारी त्याच्यासोबतच प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांनाही पाठवलं जातील. आता मी पुणे जिल्ह्याचा सर्वे केला, पुणे जिल्ह्यामध्ये बुधवी जोशी वासुदेव छत्रपती बागडी समाजाची लोकसंख्या 1.5 लाख आहे, पण त्या 1.5 लाख समाजांपैकी भरपूर लोकांकडे जातीचे दाखले नाही आहेत, जातीचे दाखले नसल्यामुळे त्यांना सरकारच्या कोणत्या फॅसिलिटी घेता येत नाहीये. त्यामुळे प्रमुख मांग आहे की 1961 जी आहे ती रद्द करून ती 2005 करावी. त्याच्यासोबतच भटक्यामुक्त जाती जे पुणे जिल्ह्यातले आहेत त्याच्यासोबत बुधवी जोशी वासुदेव वराडे छत्रपती बेलदार बिर्ल मसनजोगी बहुरूपी ह्या ज्या जाती आहेत त्या जातींना पुणे जिल्ह्यामध्ये सरकारच्या जेवढ्या बी योजना आहेत त्याचा लाभ व्हावा. अन्न वस्त्र निवारा औषधोपचार शिक्षण रोजगार आरक्षण घरदार फॅसिलिटी बजेटमध्ये तरतूद स्वतंत्र मंत्रालयही भेटावं. त्याच्यासोबतच आता मेट्रो रेल्वेमध्ये काय जागा सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये NTP साठी जागाच नाहीयेत, त्यामुळे NTP साठी जागा सुटावं म्हणजे काय 10वी 12वी 5 मुलं मुली असतील तर त्यांना रोजगाराची संधी भेटेल. भटक्यामुक्त जाती जनजातींची संख्या पूर्ण इंडियामध्ये 30 करोड आहे. मी आता समाज जोडो अभियान चालू केलं होतं 2017 मध्ये, ते अभियान बाईकवर चालू आहे मोटरसायकलवर, ते अभियान भारत देशातील 20 राज्य कम्प्लीट करून ते अभियान 88,000 किलोमीटर गाडी चालून ते आता कर्नाटक राज्यामध्ये रायचूरमध्ये पोहोचलं आहे. तिथून मी इमर्जन्सी इथे पुण्यामध्ये याच्यासाठी आलो की आंदोलन करण्यासाठी. आंदोलन याच्यासाठी करतोय कारण की काय मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि त्यांना काय जातीचे दाखले भेटत नाहीयेत. त्याच्यासोबतच आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी बहुजन विकास कल्याण विभाग नाव ठेवलं पण भटक्यामुक्तांना कोणालाच विश्वासात नाही घेतलं, त्यामुळे अनेक मुद्द्यांवर हे आंदोलन करत आहे. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या 25 तारखेला आम्ही पूर्ण भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाला आव्हान करत आहे की या आंदोलनामध्ये हजारोच्या
मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण की हे आंदोलन स्वाभिमानाचं आंदोलन आहे, समाजाला हक्क मिळवून देण्याचं आंदोलन आहे. त्यामुळं गेली 4 वर्ष झालं घरदार सगळं सोडून समाजासाठी काम करत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामधले सगळे भटके विमुक्तच्या सगळ्या संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करतोय. त्याच्यासोबत सोलापूरहून ऍडव्होकेट भोसले आले, पुणे जिल्ह्याचे भटके विमुक्तांचे अध्यक्ष संतोषजी कदम आहेत, इथं बहुजनांचे नेते मारुती कदम साहेब आहेत, असे अनेक बांधव या आंदोलनाला सपोर्ट करतायत. आणि या आंदोलनाच्या मागण्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब तसेच देशाचे मुखिया प्रधानमंत्री साहेबांनी या मागण्या पूर्ण नाही केल्या तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जाईल, याचं नियोजन चालू आहे. त्यानंतर भारत देशातील 29 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे आंदोलन केलं जाईल असं नियोजन चालू आहे. या आंदोलनाच्या सगळ्या मागण्या तुमच्या प्रत्येकाकडे लेटर दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्या लेटरवर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर ह्या प्रकारचं हे आंदोलन आहे, तुम्ही सगळे पत्रकार बंधू सगळे साथ द्याल, कारण की आपण एकीकडे विकासाच्या वाता करतो आहे, स्मार्ट सिटीच्या वाता करतो आहे, पण त्या स्मार्ट सिटीमध्ये आज भटक्या विमुक्त समाज बेरोजगारीमध्ये जगत आहे. त्यांना आजही घर सरकारचे भेटलेले नाहीत किंवा त्यांना सरकारच्या ज्या फॅसिलिटी पाहिजेत तेही भेटत नाहीये, आणि सरकारचं प्रशासन सुद्धा भटक्या विमुक्त समाजाकडे पोहोचत नाहीये. त्यामुळे भटक्या विमुक्तांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, आणि देशाचा विकास झाला तरच द हिंदू टाइम्स ऑफ पेपर जे आहे परवा दिवशीचा तुम्ही पेपर वाचला असेल, द हिंदूंनी म्हणलं आहे की भारत देश आता विकसित झालेला आहे असं द हिंदू पेपर म्हणतोय. पण द हिंदू पेपर असं म्हणतोय तर मग भटक्या विमुक्त जातीजण जातींची संख्या 30 करोड आहे, मग भारत देशामध्ये त्यांचा एकही आय एस ऑफिसर नाहीये किंवा क्लास वन ऑफिसर नाहीये, एमएलए एमपी मंत्री नाहीयेत, त्यामुळे आजही या समाजाचा विकास नाही झाला. त्या समाजातून मी एकटा शिकून पुढे येतोय, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्या समाजाचे सगळे प्रश्न सरकारच्या समोर ठेवतोय. त्यामुळे आदरणीय देशाचे मुखिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच आपले राज्याचे मुखिया आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या समाजाचा नक्कीच आवाज ऐकतील अशी मी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 25 तारखेला ह्या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्यांनी कव्हरेज करचाल आणि सगळेजण उपस्थित राहाल अशी ही विनंती करतो. धन्यवाद. तुमचे आता काही प्रश्न वगैरे असतील करण्याचा उद्देश आहे. आंदोलन पिंपरी चिंचवडच्या याच्याबद्दल करत आहे की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक वर्ग चालू केलेले आहेत, भटक्या मुक्तांच्या दौड्यावी वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये शैक्षणिक वर्ग चालू केलेला आहे. त्यातले काय मुलं आता शिक्षण घेत आहेत पण त्यांच्याकडे जातीचा दाखला नसल्यामुळे सरकारची फॅसिलिटी घेऊ शकत नाहीयेत. त्याच्यासोबतच आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी ते भटक्या मुक्त महामंडळाचं नाव चेंज करून बहुजन विकास कल्याण विभाग नाव ठेवलं, त्यासाठी मी आता इमर्जन्सी आंदोलन करतोय. त्यासाठी ह्या आंदोलनाला सगळेजण उपस्थित आहेत सामाजिक न्याय मंत्री तसंच नॅशनल लेवलला विमुक्त गुमंतू समाज बोर्ड आहे त्या बोर्डाला हे लेटर पाठवत आहे, त्याच्यावर 5000 सह्यांचं मेमोरियम आम्ही पाठवत आहे. त्या निवेदनामध्ये मागण्या तुमच्या हातात दिलेल्या आहेत, त्या अनेक मागण्यांवर हे सह्यांचं हे पाठवत आहे, तुम्ही बघू शकता सह्यांचं ह्याच्यावर हे आहे. पिंपरी चिंचवड मधील आणि पुणे जिल्ह्यातील भटक्या मुक्त जाती जनजाती समाजाचा कमिशन 2018 नेमलं गेलं, ते त्या 2 ज्यावेळेस कमिशन नेमलं गेलं ते कमिशन नेमताना त्यांना अभ्यास करण्यासाठी पूर्ण 3 वर्ष दिले होते. त्यांनी भारत देशातील भटक्या मुक्तांचा अभ्यास करून जो अहवाल सामाजिक न्याय मंत्र्यांना दिलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी दिलेला आहे की नॅशनल लेवलला DNT कॅटेगरी व्हावं, राष्ट्रीय बजेटमध्ये यांना 25,000 करोड रुपये भेटावं, त्याच्यासोबतच ॲट्रॉसिटी संरक्षण कायद्यासारखा संरक्षण कायदा यावं, त्याच्यासोबतच यांना स्वतंत्र स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी 100 एकर जमीनही भेटावं, अशा अनेक सामाजिक आर्थिक राजकीय मुद्दे आदरणीय इंदाते साहेबांनी केंद्र सरकारला केलेले आहेत. त्याच्यात आदरणीय देशाचे मुखिया प्रधानमंत्री साहेबांनी विमुक्त गुमंतू समाज बोर्ड म्हणून आता दिलेला आहे, पण त्या बोर्डवर फंडच नसल्यामुळे ते बोर्ड चालणार कसं हा खूप मोठा भटक्या मुक्तांच्या समोर प्रश्न असल्यामुळं ते प्रत्येक राज्यामध्ये भटके विमुक्त समाज DNT कॅटेगरीसाठी एकत्र येत आहे. तर आता न्यायमूर्ती रोहिणी कमिशन म्हणून आहे, न्यायमूर्ती रोहिणी कमिशनला जी मायक्रो ओबीसी ज्या जाती आहेत त्या मायक्रो ओबीसी जातींचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं गेलेलं आहे. ते न्यायमूर्ती रोहिणी कमिशन जे आहे त्यांची प्रमुख मांग आहे की DNT कॅटेगरी व्हावी. दादा भिक्खू विधाते कमिशन जे आहे त्यांची प्रमुख मांग आहे की DNT कॅटेगरी व्हावी. याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये रेणके कमिशन आलं होतं, त्यांचीही प्रमुख मांग होती की DNT कॅटेगरी व्हावी. त्यामुळे सरकार दर 5 वर्षांनी तर आयोग आणतंय, अभ्यास करते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये, म्हणून आयोगावरनं भटक्या मुक्तांचा जाती जनजाती समाजाचा विश्वास उडत चालला आहे असा आमचा प्रश्न आयोगाच्या समोर पण आहे. आहेत RSS मध्येही काम करतात, काही पुरोगामी विचाराचे आहेत, काही प्रतिगामी विचाराचे आहेत, पण मी त्या संघटनेचे प्रमुखांना अजून भेटलो नाही, त्यांना भेटल्यावर नक्कीच ते ह्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करेन. त्यात नेमकं काय तुमचं कसं काम? समाज जोडो अभियानांतर्गत
हे पूर्ण भारत देशातील 30 करोड भारतीय मुक्त जाती जनजाती समाजाला एकत्र करतं, त्यांच्यामध्ये जागृती एकता प्रबोधन करतं, त्यांच्यामधलं व्यसनाचं प्रमाण कमी करतं, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तेही कमी करतंय, त्याच्यासोबतच त्यांच्यामध्ये जात पंचायतीही चालतात तेही बंद करत आहे, त्याच्यासोबत त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती करून तिथे ज्या वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर शैक्षणिक वर्ग चालू करून त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती करून त्यांचं त्या स्थानिक स्तरावर शाळेमध्ये ऍडमिशन करतोय, त्यांना ISIP डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर पोलीस वैज्ञानिक सायंटिस्ट बनवण्यासाठी त्यांना बुद्धीचा विकास करून त्यांना थॉट्स ऑफ संविधान म्हणजे लॉचा कायद्याचा अभ्यास त्यांना शिकवत आहे, कारण की जोपर्यंत त्यांच्या बुद्धीचा विकास होणार नाही तोपर्यंत ते एकत्र येणार नाही, म्हणून त्यांचं एकच उद्दिष्ट ठेवण्यासाठी हे अभियान चालू केलेलं आहे. आता अभियान टोटल 88,000 किलोमीटर झालं आहे, 1.5 करोड लोकांची हे केलेलं आहे, सर्वे केलेला आहे, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा समाज आहे, जसं की महाराष्ट्रात NT आहे, छत्तीसगडमध्ये पिछडा वर्गमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये पिछडा वर्गमध्ये आहे, गुजरातमध्ये विमुक्त घुमंतू समाजामध्ये आहे, गोवामध्ये ओपनमध्ये आहे, कर्नाटकात कॅटेगरी 1 आहे, असं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर यांना एकाच कॅटेगरीमध्ये घेतलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की इथले जे अति मागास वर्ग आहे त्यांचा विकास होणं ते स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं, त्यामुळे ते DNT कॅटेगरीने त्यांचा विकास होऊ शकतो. भटक्या विमुक्त समाजाचा विजय असो, भटक्या विमुक्त समाजाचा विजय असो, भटक्या विमुक्तच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे.